नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण GMC कोल्हापूर भरती संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला दिवाळीच्या आणि महालक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि तुम्हाला यावर्षी यश भेटो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर पहा मित्रांनो, कोल्हापूर GMC जाहिरात आलेली आहे, परंतु फॉर्म भरण्यासाठी 31 तारखेपासून जी सुरुवात होणार आहे ती 31 ऑक्टोंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे होते. त्या संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट एक परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे, तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर पहा मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडनं हे परिपत्रक आलेले आहे. पहा, प्रसिद्धीपत्रक आहे हे, कधी 30/10/2024 रोजी प्रसिद्ध झालेले. यामध्ये काय म्हणलेले पहा, आदर्श आचारसंहितेच्या कारणास्तव राज्य श्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रीमियर राजे सरोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थेमधील गड्ड म्हणजे वर्ग 4 सवर्गातील सरळ सेवेतील रिक्त पदे भरणे याबाबतच्या जाहिरातीमधील वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. आता जे काही वेळापत्रक तुम्हाला दिले होते यामध्ये बदल करण्यात आले. यामध्ये काय बदल करण्यात आलेले पहा, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधीनस्थ संचालनालय वैद्यकीय व शिक्षण संशोधन मुंबई अंतर्गत राज्य श्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सरोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील कक्षेतील गड्ड म्हणजे वर्ग 4 सवर्गातील विविध रिक्तपदे भरण्यास सरळ सेवेने भरण्याबाबतकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते. आता हे अर्ज कधीपर्यंत करायचे होते, 31 तारखेपासून तर 20 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करायचे होते, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे मित्रांनो आता हे अर्ज करण्यासाठी सद्यस्थिती स्थगिती देण्यात आलेली आहे. आता जशी मित्रांनो ही आचारसंहिता आता संपणार कधी, तर आचारसंहिता मित्रांनो 23 नोव्हेंबरला आचारसंहिता संपणार आहे. त्याच्यानंतर मग तुमचे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे आता आचारसंहिता लागल्याच्या कारणास्तव मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. जर मित्रांनो जशा स्वरूपाची अपडेट पडेल तशा स्वरूपाची जर तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आता मित्रांनो, आदिवासी विभाग भरती असेल, त्याच्यानंतर महिला व बालविकास संरक्षण अधिकारी म्हणजे महिला व बालविकास विभागाची भरती असेल, या भरती संदर्भामध्ये याच्या परीक्षा कधीपर्यंत होऊ शकतात या संदर्भामध्ये एक पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे. म्हणजे तुमच्या परीक्षा कधी होतील, मग तुम्ही कशा स्वरूपात नियोजन केलं पाहिजे, आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरती कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी थांबतो, पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.